छत्रपतींचा विचार म्हणजे आणि साहेब भोसले साहेबांना घेतले मग अवघड काम राज्यात पोलीस विभाग वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडताना आपल्याला नेहमी पाहायला मिळतात. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असो, त्याचबरोबर पोलिसांनी इतर जे राजकीय लोक असते त्यांचा बंदोबस्त असो, अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या नेहमी पार पाडताना आपल्याला पाहायला मिळतात. मात्र सातारा पोलीस विभागाने एक अनोखी मोहीम सुरू केली आहे, जी गडाची जे काही स्वच्छता असेल ते त्याचबरोबर गडभ्रमंती असेल ह्या सगळ्या गोष्टी हा या पोलीस विभागाने सुरू केल्या आहेत. खरं तर ही संकल्पना कशी सुचली आणि या बोलण्यासाठी माझ्यासोबत पोलीस अधीक्षक समीर शेख सर आहेत. काय सांगाल नेमकं ही संकल्पना सुरू कशी करावीशी वाटली आणि का? आज मकर संक्रांतीच्या पावन दिवशी आम्ही सर्व सातारा पोलिसांचे कर्मचारी अधिकारी आणि आमच्या सोबत सातारकर मोठ्या प्रमाणात अजिंक्य तारे या किल्ल्यावर आलेलो आहोत. आपले किल्ले आपली जबाबदारी असा एक मोहीम आम्ही या ठिकाणी राबवतोय. याच्यामध्ये सातारा हा जो जिल्हा आहे, या जिल्ह्याची ओळख, याचे किल्ले आहे, आपला इतिहास आहे आणि त्या किल्ल्यांचा वारसा हा जिल्हा आहे. लोकांकडनं बरेच वेळा आपण ज्यावेळी चर्चा करायचो, त्यांच्यासोबत बोलायचो, तर बोलता बोलता बरेच वेळा लोक बोलायचे की आपल्याकडे काही किल्ले आहे त्या ठिकाणी स्वच्छताची गरज आहे, त्या ठिकाणी संवर्धनची गरज आहे आणि त्यापेक्षाही त्या पलीकडे जाऊन लोकांना त्या किल्ल्यांचा जो इतिहास आहे, त्यांच्यावर घडलेला जो इतिहास आहे, जो शूरवीरांची जी गाथा आहे, त्या लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. या सगळ्यांचा समावेश आपले किल्ले आपली जबाबदारी हा मोहीम आहे. याच्यामध्ये आम्ही दर रविवारी साताराचा एक किल्ला आम्ही निवडू. साताराचे सर्व अधिकारी कर्मचारी त्या एरियातले सर्वजण जाणार आहे, मी जाणार आहे. आमच्या सोबत आम्ही सातारकरांना आव्हान करणार आहे, इतर सर्व प्रशासकीय विभागांना आव्हान करणार आहे आणि त्यांच्यासोबत त्या किल्ल्यावर जाऊन आम्ही स्वच्छता मोहीम राबवणार आहे, त्या ठिकाणी त्याचं संवर्धन करणार आहे, त्या ठिकाणी ज्या धरोहर आहे, जी ऐतिहासिक इमारती आहे, त्या ठिकाणी जी गंदगी झालेली आहे, त्या ठिकाणी संवर्धन झालेलं नाही, त्याचं संवर्धन त्या ठिकाणी आम्ही करणार आहे. आणि त्यानंतर आम्ही सगळं झाल्यानंतर सर्व लोकांसाठी एक छोटासा कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी घेणार. जसं आज एक शिवशाहीर आहे त्यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे, आम्ही त्याचबरोबर एक इतिहासकार आहे त्यांनाही बोलवलेलं आहे आणि एक छोटासा एक पथनाट्य काही कॉलेजचे मुलं आहे तेही करणार या ठिकाणी. ह्याच्या माध्यमातून लोकांना या किल्ल्याची एक माहिती होईल, एक जागृती होईल आणि आपले हे जे किल्ले आहे ते का बरे एवढे मोठे आहे किंवा त्यांचा इतिहास काय आहे त्याची माहिती लोकांना मिळेल. लोकांना या मोहिमेत सामील करण्यासाठी काय आव्हान कराल? यापुढे सुद्धा पुढच्या जे प्रत्येक रविवारी तुम्ही वेगवेगळे गड किल्ले स्वच्छ करणार आहात किंवा गडभ्रमंती करणार आहात? आम्ही दर रविवारी एक गडकिल्ला निवडणार. त्या एरियातले सर्व अधिकारी, सर्व SDPO, सर्व कर्मचारी आणि मी सुद्धा माझ्यासोबत माझी फॅमिली आम्ही सगळे जाणार त्या ठिकाणी. आम्ही प्रत्येक रविवारी गडकिल्ल्याची माहिती अगोदरच सर्व लोकांना देणार आहे, लोकांना आव्हान करणार आहे की आपण या आमच्यासोबत. आम्ही लोकांना गुगल फॉर्मच्या माध्यमातून बरेच लोकांनी आमच्याकडे त्यांची नोंद केलेली होती तेही आज या ठिकाणी आलेले आहे. आपल्या माध्यमातून मी आव्हान करतो सर्व सातारकरांना, आपण आमच्यासोबत या, आपले किल्ले यांची जबाबदारी आपणच पार पाडूया, त्यांचं संवर्धन करूया, भ्रमण करूया आणि त्याची माहिती घेऊया. व्हिडिओ जर्नलिस्ट अनुराग दिवारसह तुषार तपासे, झी मीडिया, अजिंक्य तारा, सातारा.